मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर. राज ठाकरेंच्या हस्ते होणार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन. मनसेची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक संपन्न. मुंबई ठाणे कोकणमधील पदाधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती. राज्यामध्ये काय चाललंय कुणाला काही पडलेलं नाही. सत्तेत शिवसेना राष्ट्रवादी, विरोधातही शिवसेना राष्ट्रवादी, सगळी चालढकल सुरू. मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंची राज्य सरकारवर टीका. चिपळूणमध्ये कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणी मनसेची बॅनरबाजी. बॅनरवरती नितीन गडकरींच्या फोटोसहित शाब्दिक फटकेबाजी. मात्र मनसेनं लावलेले बॅनर पोलिसांनी काढले. चिपळूणमधील तुटलेल्या पुलाखाली नितीन गडकरींचे बॅनर लावणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांवर कारवाई करा. चिपळूणमधील भाजप कार्यकर्त्यांची मागणी. चिपळूणमधील उड्डाणपूल दुर्घटनेमध्ये 25 गडरचं 15 कोटींचं नुकसान. अपघाताची चौकशी सुरूच. लोकांच्या जीवाची कुणाला पर्वाच नाही. सगळ्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करा. चिपळूण पूल दुर्घटनेवरती राज ठाकरेंची मागणी. ललित पाटील प्रकरणाशी काहीही संबंध नाही. ड्रग्ज प्रकरणामुळे नाशिकचं नाव खराब होत आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करा. ललित पाटीलच्या अटकेनंतर ठाकरे गटाचे माजी आमदार योगेश घोलप यांची प्रतिक्रिया. टेंभी नाक्याच्या देवीच्या दर्शनासाठी रश्मी ठाकरे ठाण्यात. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचं शक्ती प्रदर्शन. रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून 78 दिवसांचा पगार. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2023 पासून 4% वाढीव डीए, तर 6 पिकांच्या हमी भावात वाढ. मनोज जरांगे यांची 20 तारखेला बारामतीमध्ये तर 21 तारखेला इंदापुरात जाहीर सभा. हातकणंगलेमधून जयंत पाटलांचा मुलगा प्रतीक पाटील यांना लोकसभेची उमेदवारी द्या. तर कोल्हापुरातून जिल्हाध्यक्ष व्ही पाटील यांना उमेदवारी द्या. शरद पवार गटाच्या लोकसभानिहाय आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांची शरद पवारांकडे मागणी. भाजप पदाधिकाऱ्यांकडून देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोरील पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा आरोप. राऊतांकडून व्हिडिओ ट्विट. महाराष्ट्राला आणि समाजाला 3 गद्दारांचं सरकार मान्य नाही. एकीकडे भाजप पर्सनल लॉला विरोध करतं आणि दुसरीकडे राज्यातील सत्तेसाठी आमदारांना पर्सनल लॉ लावतं. संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका. अजित पवार मीरा बोरवणकर वादामध्ये पुणे शहर काँग्रेसची उडी. तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांची चौकशी करा. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची मागणी. शिंदे गटाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार. शरद पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार. देवगिरीवरती पोलिसाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद. देवगिरीवरती पोलिसाला धक्काबुक्की झाली नाही, फक्त काही कार्यकर्त्यांचा वाद झाला होता. पोलिसांचं स्पष्टीकरण. नाशिकच्या मालेगावात ठाकरे गटाकडून होऊ द्या चर्चा उपक्रम. उपक्रमाद्वारे राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांचा भांडाफोड. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. दिल्लीपेक्षा मुंबई आणि पुण्याची हवा गुणवत्ता खालावली. मुंबई नवी मुंबईमधल्या हवेतली आर्द्रता 80% वर. आर्द्रता वाढल्यानं प्रदूषणाचं प्रमाण अधिक. मुंबईकरांच्या आरोग्याला धोका. खारकोपर उरण मार्गावरती आठवडाभरामध्ये लोकल धावणार. खारकोपर उरण रेल्वे मार्गासह 5 स्थानकांचं काम अंतिम टप्प्यात. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय. छत्रपती संभाजीनगरमध्ये कंत्राटी भरतीच्या विरोधात शिक्षकांचं घंटानाद आंदोलन. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षणावरून राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं सुरू असून बार्शीतल्या गुळपोळी गावात आरक्षणाच्या मुद्द्यावरून नागरिक आक्रमक. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत राजकीय पक्षांच्या गावात प्रवेश नाही. गावाच्या प्रवेशद्वारावर ग्रामस्थांकडून फलक. श्रीरामपूरमधील बेलापूर रेल्वे स्थानकाचं विस्तारीकरण करण्यासाठी शहरातील तब्बल 1500 अधिक घरं दुकानं खाली करण्याच्या रेल्वे विभागाकडून नोटीसा.
अमरावती मध्ये आशा सेविकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा, आशा आणि गट प्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने आजपासून राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक। बनगाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या गोंदियातील 36 गावांचा पाणीपुरवठा खंडित, देखभालीचे 40 लाख रुपये थकल्याने कंत्राटदाराने पाणीपुरवठा खंडित केल्याची माहिती, जिल्हा परिषद दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। पालघरच्या डहाणू विधानसभेमधील भाजप जिल्हाध्यक्ष उपाध्यक्षासह अनेक सरपंच आणि उपसरपंचांचा बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश, बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट, पेरणीनंतर पावसाचा पडलेला खंड आणि पिवळ्या मोझाकमुळे सोयाबीनचं उत्पादन घटलं। नंदुरबार जिल्ह्यामधील साखर कारखान्यांच्या गळीत हंगाम 1 नोव्हेंबर पासून सुरू होणार, जिल्ह्यामध्ये यावर्षी ऊसाच्या क्षेत्रामध्ये वाढ, उद्दिष्टापेक्षा अधिक ऊसाचं गाळप होणार। दुष्काळी भागामधील शेतकरी पीक विम्यापासून वंचित, विमा कंपन्यांकडून तांत्रिक कारणांचा दाखला देत अडथळा, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आठवडाभरामध्ये पीक विम्याची मदत मिळणार, मंत्री अनिल पाटील यांची माहिती। मुंबईमधील सांताक्रूजच्या शिवमित्र मंडळाला 26 वर्ष पूर्ण, मंडळानं साकारला राजवाडा, नवरात्रीच्या 9 दिवसात विविध कार्यक्रमांचं आयोजन। महिलेचं मंगळसूत्र चोरी करून पळ काढणाऱ्या चोराचा महिलेवर हल्ला, कल्याणच्या आंबिवली परिसरातील धक्कादायक घटना, महिलेची प्रकृती गंभीर, ठाण्यातील कळवा रुग्णालयात उपचार सुरू। समांतर टेलिकॉम एक्सचेंजद्वारे खंडणी मागणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील 3 जणांना नांदेड पोलिसांकडून अटक, आरोपींकडून गुन्ह्यातील साहित्य जप्त। नाशिकच्या चांदवडमधील स्टेट बँकेचं एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला, दूध डेअरीची गाडी आल्यानं चोरट्यांनी एटीएम मधून काढला पळ। छत्रपती संभाजीनगरच्या 30 गाव चौफुली भागामध्ये रस्त्याच्या कडेला सापडलं नवजात अर्भक, पोलिसांनी हे अर्भक घाटी रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल। भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील घराला शॉर्ट सर्किटमुळे आग, रोख रकमेसह संसार उपयोगी साहित्य जळून खाक, लाखांदूर नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।